सनपन विधीचे वर्णन। अग्निदेव म्हणतात की ईशान्य दिशेस गुरुचे एक कुंड बनवावे, गायत्री मंत्राने 108 आहुत्या भाव्याव्यात, इष्टदेवात हातास अजयचरच्या हातास विष्णवे शिवश्रेष्ठा या मंत्राने कौतुकसूत्र बांधावे। कौतुकसूत्र म्हणजे लोकरीसूत, सरस रेशमी वस्त्र यांनी बनवले कंकण, गुरुला वस्त्रदान व गोदान करावे, मंडपात प्रतिमेचे स्तुती करून आवाहन करावे व स्थापना करावी, शिल्पाला दान द्यावे, मग चित्रदेवांना मंत्राने प्रतिमेचे नेत्रोमलन करावे, अग्निरोजित या मंत्राने दृष्टी आणावी, मधुवाता या मंत्राने तसेच हिरणगर्भ इम वदे मी वर्णा धृतिवती असो अतो देवा आदी मंत्राने प्रतिमेस स्नान घालावे, मसुरीच्या पिठाचे उठणे लावावे, मग पुन्हा जलाने स्नान करू घालावे, ध्रुपादीप अपोहिष्ट संत गे त्याग्नी शम नो देवी या मंत्राने प्रथमेस गंध लावून जलाने स्नान घालावे। नंतर 5 प्रकारच्या मात्या, 5 प्रकारचे औषध रस, पंचकव्य गव्य फळांचे रस, आवळी काढी यांसह सुगंधी द्रव्याचे स्नान घालावे। वरील स्नान घालताना मंत्राचे पाठ करावे, नंतर तीर्थजलाने स्नान घालावे व त्यावेळी पावमानी ऋषींचा पाठ करावा, अशी अनेक प्रकारची स्नाने घाल सांगितले। शेवटी मंत्रपाठ अही अही अस करीत दोघांचे कौतुक सूत्र सोडावे। मग पाद्य अर्घ्य मधुपर्क दुर्वा अक्षरा गंध माला पुत्रिया वस्त्र फुले औषधे इत्यादी उपचार मंत्रपूर्वक व्हावे। धुरीस या मंत्राने धूप दाखवा, यजुनिते याने तिलक करावा, इंद्र छात्रे या मंत्राने छत्र धावे, विराजत मंत्राने दर्पण दाखवा, अलंकार रथ अर्पण करावे, उत्तिष्ठा मंत्राने मुंत्री उचलावी, स्वपर्णा सुक्ताचा पाठ करावा, शकुनी सुक्ताचा पाठ करून पालखीतून भगवंताला शय्येच्या जागी न्यावे, सिंह वृषभ हत्ती वंजन कलश वैजयंती पताका भैरी निंबक दीपक या वस्तू अश्वसुताक सुक्ताचा पाठ करीत देवाला अर्पण कराव्यात। त्रिपाद मंत्राने भांडे कढई दीर्विक चमचा पात्र ताट उखळ मुसळ झाडू इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात। भगवंताच्या शिराजवळ ताट ठेवून त्यात वस्त्र वन रत्नयुक्त कलश यांची स्थापना करावी, त्याला निद्रा असे म्हणतात।